बारामतीच्या लढाईमध्ये अजित पवारांना कुटुंबानं एकटं पाडलं, पण त्यात ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. भाजपाला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही, कारण आम्ही तिघे पक्ष एकत्र होतो. आता केवळ 48 जागा असल्यामुळे मनसेबाबत आता विधानसभेमध्ये बघू. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं सूचक विधान. ठाण्यामधल्या मविया उमेदवार राजन विचारेंचे प्रकाश आंबेडकरांना पत्र. ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून राजन विचारेंनी पाठिंबा मागितला. पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र दिल्यास विचार करण्याची वंचितची भूमिका. माझा भाजपा प्रवेश निश्चित असं मला विनोद तावडे म्हणाले. भाजपा प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. माझा पक्षप्रवेश हा निश्चित आहे असं विनोद तावडेंनी वारंवार सांगितलेलं आहे. काही जणांचा अजूनही माझ्या पक्षप्रवेशाला एक नाराजी व्यक्त केली होती. निवडणुका संपल्यानंतर हे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून केला जाईल आणि त्यानंतर माझा प्रवेशाचा मार्ग अधिक सुकर होईल असं मला वाटतं. मोदींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ समजलेला नाही, मात्र मोदींनी दिलेली ऑफर भविष्याची नांदी असावी. मोदींनी दिलेल्या ऑफरवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मोदीजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा नेमका अर्थ मला अजून समजलेला नाही. कदाचित भविष्य कालखंडामधली ती नांदी असावी, कारण त्यांनी ज्यावेळेस आवडलं तर जबाबदारीनं केलेलं ते वक्तव्य आहे. आता भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवेन. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंकडून निवडणूक लढण्याचे संकेत. जर आत्ता रक्षातही भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्या तिकडनं निवडणूक लढतायत, आणि मी राष्ट्रवादीमध्ये आहे, भविष्यामध्ये जर मी विधानसभेची जेव्हा निवडणूक लढवेल तेव्हा कदाचित वातावरण वेगळं असू शकतं किंवा हीच परिस्थिती असू शकते. आता भविष्य कोणी सांगितलंय? जर कोणी वाकड्यास शिरलं तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अजित पवारांचा अमोल कोल्हेना दम, तर करारा जबाब मिलेगा. अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. दादा मवळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला? तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही. बजरंग सोनावणेंची अजित पवारांवर टीका. म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा? याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या. तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. ईशान्य मुंबईमध्ये प्रचारादरम्यान किरीट सोमय्यांचा डीप फेक लावल्याचा प्रकार. सोमय्यांसोबत मशाल चिन्ह लावण्यात आलं. सोमय्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल.